नमस्कार मित्रांनो, आरोग्यदायी आयुर्वेद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, कडुलिंबाचे झाड आपल्या सर्वांना परिचितच आहे. कडुलिंबाचे हे झाड निसर्गाची जणू एक देणगीच आहे, कारण कडुलिंबाच्या प्रत्येक अवयव, त्याची पाने असो, साल, लिंबोळ्या, मुळे, फांद्या, हे सर्व अत्यंत उपयुक्त आहेत. आजही ग्रामीण भागात पाहिलं तर कडुलिंबाच्या काडीने दात घासले जातात. कडुलिंबाचा प्रत्येक भाग औषधी गुणधर्माने युक्त असा आहे. आज आपण कडुलिंबाच्या प्रत्येक भागाची माहिती न घेता त्याच्या लिंबोळीपासून तयार केल्या जाणाऱ्या तेलाचे उपयोग पाहणार आहोत. कडुलिंबाची पाने व साल वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी तर आहेच, पण त्याच्या लिंबोळीपासून तयार केलेले तेल देखील तितकेच उपयोगी व गुणकारी आहे. कडुलिंबाचा आणखी एक गुणधर्म असा आहे की त्याचा प्रत्येक भाग हा अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल आहे, जो आपल्या शरीरात रोगाचे संक्रमण रोखण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वाळलेल्या लिंबोणीपासून तेल काढले जाते. सल्फरसारखा त्याचा वास असतो. या तेलाचा वापर शॅम्पू व साबण बनवण्यासाठी देखील केला जातो. आज आपण कडुलिंबाच्या तेलाचे असेच महत्त्वाचे उपयोग जाणून घेणार आहोत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर आज आपण जाणून घेऊया कडुलिंबाच्या तेलाचे अनेक महत्त्वाचे उपयोग. सर्वप्रथम केसांच्या समस्यांसाठी उपयुक्त. होय मित्रांनो, ज्यांचे केस रखरखीत निस्तेज असतात त्यांनी दिवसातून किमान एकदा या तेलाने मसाज करावी. नियमित मसाज केल्यास तुमचे केस तजेलदार दिसायला लागतील. जर तुम्हाला कोंडा म्हणजेच डँड्रफची समस्या असेल तर किमान 2 आठवडे तुम्ही या तेलाने केसांच्या मुळापाशी मसाज करावी. यानंतर तुमच्या डोक्यातील कोंडा कायमस्वरूपी नष्ट होईल. तुमचे कुरळे केस सरळ करण्यापूर्वी कडुलिंबाचे तेल जर लावले तर तुमच्या केसांची चमक कायम राहते. लहान मुलामुलींमध्ये केसांची आणखी एक समस्या आढळते, ती म्हणजे डोक्यातील उवा आणि लिखा. डोक्यात उवा असतील तर मुले सतत डोके खाजवतात व त्याच त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी हे तेल म्हणजे अगदी रामबाण उपायच आहे. कडुलिंबाचे तेल केसांच्या मुळांमध्ये दररोज लावल्यास 1-2 दिवसातच डोक्यातील उवा आणि लिखा मरून गळून जातात. या तेलाचा आणखी एक उपयोग म्हणजे चेहऱ्यावरील पिंपल्स म्हणजे पुरळ घालवण्यासाठी. होय मित्रांनो, शरीरातील हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे किंवा निरनिराळ्या कॉस्मेटिक्सच्या अतिवापरामुळे चेहऱ्यावर काळे डाग व पिंपल्स येतात. ते घालवण्यासाठी कडुलिंबाचे तेल नैसर्गिक व कोणतेही साईड इफेक्ट न होणारे असे एक तेल आहे. यासाठी चेहरा स्वच्छ धुवून कापसाच्या बोळ्याने व स्वच्छ हाताने हे तेल त्यावर लावायचे, म्हणजे 2-3 दिवसातच पिंपल नाहीसे होतील. कडुलिंब अँटीफंगल असल्याने त्वचेवरील फंगल इन्फेक्शनवर देखील हे तेल लाभदायक आहे. प्रभावित भागावर हे तेल नियमित लावल्यास इन्फेक्शन कमी होते. कान दुखत असेल, कान वाहत असेल तर या तेलाचे 2-3 थेंब कानात सोडावेत. नियमित असे केल्यास 2-3 दिवसात लगेच आराम मिळतो. घरातील डास पळवून लावण्यासाठी तुम्ही निरनिराळ्या उत्पादनांचा वापर करत असाल, पण आपल्याला माहीतच आहे की यात खूप विषारी असे घटक असतात जे आपल्या आरोग्याला घातक आहेत. डासांमुळे आपल्याला डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया सारखे अनेक आजार होतात. या रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण कडुलिंबाच्या तेलाचा वापर करू शकतो. या तेलात कापूर टाकून पूर्णपणे विरघळून द्यावा व हे तेल त्वचेवर लावल्यास अनेक त्वचारोग बरे तर होतीलच, पण एकही डास तुम्हाला चावणार नाही व याचा कोणताही साईड इफेक्ट तुमच्या त्वचेवर होणार नाही. डास पळवण्याच्या मशीनच्या रिफिलमध्ये
कापूर असलेले कडुलिंबाचे हे तेल भरून त्याचा उपयोग केल्यास देखील त्याच्या वासाने डास पळून जातात. मलेरियाचा ताप आलेला असल्यास नारळाच्या किंवा मोहरीच्या तेलात कडुलिंबाचे तेल मिसळून शरीरावर चोळल्यास ताप कमी होण्यास मदत होते. हा देखील कडुलिंबाच्या तेलाचा एक रामबाण उपाय आहे. याशिवाय दृष्टीदोष बरा करण्यासाठीही या तेलाचा उपयोग होतो. मोतीबिंदू किंवा रातांधळेपणा झाला असल्यास कडुलिंबाच्या तेलाचे एक थेंब बोटावर घ्या व डोळ्यात काजळ घालतो तशा आपल्या पापण्यांवर लावावा. असा नियमित वापर केल्याने डोळ्यांची सूज व दाह कमी होण्यास देखील मदत होते. दात आणि हिरड्यांसाठीही हे कडुलिंबाचे तेल गुणकारी आहे. तोंडाचा वास येणे, हिरड्या दुखणे, दात ठणकणे, हिरड्यातून रक्त येणे इत्यादी समस्या असतील तर कडुलिंबाच्या तेलाने हिरड्यांवर मसाज करावी. या समस्या लगेच दूर होतील. कडुलिंबाचे तेल स्थानिक बाजारात आपणास सहज उपलब्ध होते. हे तेल तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता. ज्यांच्या घराशेजारी कडुलिंबाचे झाड आहे ते हे तेल घरच्या घरी बनवू शकतात. त्यासाठी पिकलेल्या लिंबोळ्या गोळा करा, त्यांना 3-4 दिवस कडक उन्हात वाळवा. कडक वाळल्यानंतर त्या मनुक्यासारख्या दिसायला लागतील. अशा पूर्णपणे वाळलेल्या लिंबोळ्यांपासून बिया बाहेर काढा. या बिया मिक्सर ग्राइंडरमधून बारीक करून त्याची बारीक पेस्ट तयार होईल. ही पेस्ट स्वच्छ पातळ कपड्यावर ठेवून पिळल्यानंतर त्यातील तेल बाहेर निघते. जर तुमच्याजवळ जास्त प्रमाणात लिंबोळ्या असतील तर शेंगदाणा तेलाच्या घाण्यावर देखील लिंबोळ्याचे तेल काढून देतात. घर बसल्या कडुलिंबाचे तेल हवे असल्यास ऑनलाईन देखील आपण मागू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून आपण ते मागू शकता. कडुलिंबाच्या तेलाचे हे उपयोग तुम्ही नक्की करून पहा. या व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा, ही माहिती इतरांना शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा. कडुलिंबाच्या तेलाचे असे इतर उपयोग तुम्हाला माहीत असल्यास कमेंटमध्ये लिहून पाठवा. धन्यवाद.